सदर थाने के अंतर्गत आने वाले एक फिरियादी से 3 मई को ऑनलाइन धोखाधड़ी की गई थी। आरोपी फरार थे, लेकिन सदर पुलिस ने आखिरकार ऑनलाइन से धोखाधड़ी करने वाले आरोपियों को गिरफ्तार किया है। तकरीबन 3,51,886 रुपए की धोखाधड़ी की गई थी। 3 मई को फिरियादी को पेटीएम KYC के लिए मोबाइल पर टेक्स्ट मैसेज आया था। मोबाइल 7001581556 संपर्क करें, ऐसा लिखा गया था, जिसके चलते फिरियादी ने इस नंबर पर डायल किया, जिसके बाद अज्ञात आरोपियों ने फिरियादी से HDFC बैंक और ATM कार्ड का CVV नंबर ले लिया और आरोपियों ने फिरियादी के अकाउंट से 3,51,886 रुपए निकाल कर ऑनलाइन धोखाधड़ी की। धोखाधड़ी होते ही फिरियादी ने इसकी शिकायत सदर थाने में की। सदर पुलिस ने आरोपी के खिलाफ कलम 419, 420 भारतीय दंड विभाग के सह कलम 66 CD-IT एक्ट के तहत गुनाह दर्ज किया है। फिरियादी विमल कुमार सबलवा राहणारा मेहरमजी टाउन, त्यांचं वय आहे 69 वर्ष। 3 मे 2020 रोजी हे आपल्या घरी असताना त्यांना पेटीएमद्वारे एक मेसेज आला आणि KYC व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि त्या मेसेजमध्ये एक नंबर दिला होता, त्या नंबरवर त्यांना कॉल करायला सांगितलेलं होतं। तो मेसेज वाचल्यानंतर फिर्यादींनी त्या मोबाईल नंबरवर कॉल केला। त्यांनी कॉल केला असता समोरून बोलणारी जी व्यक्ती होती, त्या व्यक्तींनी त्यांचे ATM कार्डचे डिटेल्स मागितले। त्यावेळी फिर्यादी यांनी ATM कार्डचे डिटेल्स देण्यास नकार दिला आणि असे हे त्यांचं संभाषण चालू असतानाच फिर्यादीच्या बँक अकाउंटमध्ये 9,999 रुपये जमा झाल्याबाबतचा मेसेज फिर्यादीच्या मोबाईल क्रमांकावर आला आणि ते पैसे आम्हीच भरलेले आहे असे समोरून फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने फिर्यादीस सांगितले। फिर्यादीला विश्वासात घेतलं आणि विश्वासात घेऊन समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने, म्हणजेच यातील आरोपीने, फिर्यादीला त्यांच्या HDFC बँकेचं जे ATM आहे त्या ATMचे डिटेल्स मागितले। फिर्यादींनी ते ATMs दिले। मीनवाईल फिर्यादीच्या लक्षात आलं की आपल्या अकाउंटमधून पैसे हे डेबिट होत आहेत, म्हणून त्यांनी फोन बंद करून आपल्या बँकेचं जे खातं आहे ते चेक केलं असता त्याच्यामध्ये एकूण 36 ट्रान्झॅक्शन झालेले त्यांना दिसले आणि एकूण 3,50,000 रुपये त्यांच्या अकाउंटमधून गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। त्या अनुषंगाने त्यांनी पोलीस स्टेशनला ॲप्लिकेशन दिलं। ॲप्लिकेशन चौकशीनंतर काल दिनांक 20 ऑगस्ट 2020 रोजी पोलीस स्टेशन सदर येथे भादवी कलम 419, 420 आणि IT Act 66 C-D अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरचा गुन्हा तपासाधीन आहे, यातील आरोपीचा शोध चालू आहे। कैमरा पर्सन वीरेंद्र के साथ संजय मिरे, NBCN न्यूज़ नागपुर।